हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललोय बाहेर फिरायला. तर बाहेर फिरायला म्हणजे कुठे? यशला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, फक्त तुम्हाला माहीत नाही. तर बच्चा कुठं चाललोय आपण? ही गेल्यावरच दाखव आता. नाही ना, कळायला पाहिजे ना. नको. तर बरं, तुम्ही गेल्यावर बघा पुढं. आता चाललोय आम्ही, आवरलंय, निघतोय. गाडीत बसलो, सांगेन ती इथं नाही सांगू राहिली. चला बाय बाय. चालो धर, हे ठेवलं तू सगळं तुझं? हा सगळं ठेवलं माझं सामान घेतलंय थोडस आणि चाललो. म्हणजे थांबायची वेळ आली तर आपण थांबणार. असं तूर होत नाही आपली, कारण की आम्हाला निघतानीच उशीर होतो. आज तरी 12 वाजले असल. निघालोय आम्ही आता, बराचसा टाईम झाला आम्हाला. 10:30 आवरलं होतं, पण शेवटी निघता निघता 11:30 वाजले. फायनली 11:30 वाजले. गारा वाजले. चला मग इथे आता माझ्याकडे वाव स्किन सायन्सचं हेम्प शॅम्पू, वाव स्किन सायन्सचं हेम्प कंडिशनर आणि हेम्प हेअर ऑईलसुद्धा आहे. तर माझे केस डॅमेज झालेले होते, गळायला पण लागले होते, तर त्यासाठी मी ही रेंज ऑर्डर केलेली आहे. आता वातावरण भरपूर चेंज होत आहे आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर वातावरणानुसार आपले हेअर केसांची काळजी घेणे पण आपल्याला चेंज करावी लागते. म्हणजे केस डॅमेज वगैरे होत असतात, डॅन्ड्रफ वगैरे होत असतात, केस गळत असतात आणि केसांचे भरपूर सारे प्रॉब्लेम असतात. प्रत्येकाच्या लाईफमध्ये केसांचा प्रॉब्लेम येत असतो, तर तो दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. तर त्यासाठीच मी इथे वाव स्किन सायन्सचं हे प्रॉडक्ट, ही रेंज ऑर्डर केलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्यासाठीच इथे मी वाव स्किन सायन्सचा हेम्प शॅम्पू, त्यानंतर हेम्प कंडिशनर आणि हेम्प हेअर ऑइल ऑर्डर केलेलं आहे. तर यांनी माझे केस मी यूज केला तर मला यांनी भरपूर फरक जाणवलेला आहे. केस स्मूथ झाले, डॅन्ड्रफ व्हायचा कमी झाला, डॅमेज झालेले केस रिपेअर होत आलेले आहे. तर हे नरिश करायचं काम हे आपल्या केसांचं करतं. म्हणजे ड्राय स्काल्प आणि कमजोर झालेले केस किंवा डॅमेज हे रिपेअर करण्याचं काम हे ऑइल करत असतं. त्याच्यानंतर हा शॅम्पूसुद्धा आणि ह्या तेलामध्ये 99.7% नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे. त्याच्यानंतर हा शॅम्पूसुद्धा स्ट्रेटनिंग आणि रिस्टोरिंग केअर, आपले कमजोर झालेले डॅमेज झालेले केस नीट करतात. केमिकली ट्रीटेड हेअर, म्हणजे जसे आपण ट्रीटमेंट घेतो केसांची त्या पद्धतीने आपले केस रिपेअर होत चालतात. याच्यामध्ये पॅरेबिन, सिलिकॉन्स, कलर, पेग हे काहीच नाही आहे. डर्मेटॉलॉजी टेस्टेड प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर मेड इन इंडिया आहे आणि 95.58% नॅचरल केमिकल्स आहे या शॅम्पूमध्ये. आणि त्याच्यानंतर हे कंडिशनर आहे. कंडिशनर पण आपले केस स्मूथ करायचं, स्ट्रेटनिंग करायचं काम करतं आणि त्याच्यानंतर डॅमेज कमजोर झालेले केस रिपेअर करतं. याच्यामध्ये पण मिनरल ऑइल, सिलिकॉन्स, कलर, पेग ही काहीच नाही आहे आणि हाय कंडिशनिंग फॉर्म्युला याच्यामध्ये दिलेला आहे. डर्मॅटॉलॉजी टेस्टेड आहे, मेड इन इंडियासुद्धा आहे आणि याच्यामध्ये 90.25% नॅचरल केमिकल्स आहे. तर जर तुम्हाला हे प्रॉडक्ट खरेदी करायचं असेल ना, तर तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. बी वाव नॅचरली. आता आम्ही ट्रॅव्हलिंगला स्टार्ट केलंय आणि इथून जाताना आता आम्ही इथून खाण्यापासून स्टार्ट करतोय. तो पावडे घेतोय खायला. तर चला मग मिस्टर जाते आम्हाला. चला आता आमचे वडे आलेले आणि आम्ही वडे खातो आणि भरून निघतो पटदिशी. चला या पावड्या खायला. मिस्टर या पद्धतीने खात असतात गाडी चालून चालून. त्याला लय भारी वाटतं तसं खायला. आणि माझा आवडता आयटम आहे ना अशुच. आपण पावडे म्हणजे कडक कडक आहे, मस्त कुरकुरीत आहे. बघा ना, एकदम कडक तळलेले असते. मला आवडते करून आणते. दुसरी कडचे नाही आवडत एवढे. आपलं नगर जिल्ह्यातलंय ना, म्हणजे फिरण्यासारखं पर्यटक स्थळ म्हणजे माहितीये कोणतं? पावसाळ्यामध्ये भंडारदरा. तर आता आम्ही चाललोय भंडारदऱ्यात चाललोय आणि आता आम्ही, माझे सेकंड टाइम आहे जाण्याची. फक्त लग्न झालं तेव्हा पहिल्या वर्षी आणि लग्न झालं आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो. तर तेव्हा पण लोकांची गाडी घेऊन गेलो होतो आम्ही, मोटरसायकल. तेव्हाची म्हणजे तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम गेलो ना, तर आमच्याकडे मोटरसायकल होती पण ती जुनी होती, काही कारण म्हणजे खराब होती. एवढी काही अशी लांब जाऊ नव्हती शकत, अशी आसपास जायची ती. पण त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याची मोटरसायकल बघितली होती आणि मग आम्ही फिरायला गेलो होतो. तर असं काही नसतं की आपल्याला पैसे असले तरच आपण फिरू शकतो. आपल्याला फक्त हाऊस पाहिजे. हाऊस असली ना माणूस एन्जॉय पण करू शकतो, लाईफचा आनंद पण घेऊ शकतो. तर आम्हाला तेव्हा पहिल्यापासून हिंडायची आवड होती.
आणि तेव्हा काय असं खूप सारे पैसे राहायचे आमच्याकडे असं नव्हतं. आणि मोटरसायकल त्याच्यानंतर आम्ही मोटरसायकल घेतली ती आता घरी आमच्याकडे राहुलकडे. तुम्ही ती बघता ती नंतर घेतली होती आम्ही. तर लग्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी घेतली होती ना आपण. दुसऱ्या वर्षी घेतली तर एक वर्ष फुल आम्हाला मोटरसायकलचा खूप प्रॉब्लेम व्हायचा. होती गाडी पण जुनी होती. ती जुनी होती लांब होती आणि हसायचे पण तिला लोक. तीच आपली घरी धन. तर त्याच्यानंतर मग आज त्याच्यामुळे ना आता आम्ही सेकंड टाइम आता आमची फोर व्हीलर घेऊन चाललोय. आणि फर्स्ट टाइम 700 रुपये खर्च झाला होता माझा. तो पण माझा होता पर्सनल खर्च. त्याच्यामुळे अजून माझ्या लक्षात येत असं काही नाही की आपल्याला खूप सारे पैसे पाहिजे तेव्हाच आपण फिरू शकतो एन्जॉय करू शकतो. कमी पैशात लाईफचा आनंद पण घेता येतो. असं नाही की आता आमच्याकडे पैसे आले म्हणून आम्ही इंडवतो फिरवतो आईश करतो असं नाही. आपण आपली लाईफ तशी पण एन्जॉय करू शकतो ना अशी पण एन्जॉय करू शकतो. फक्त माणसाला हाऊस पाहिजे हिंडायची. तसं कसं आहे आमच्या दोघांना पण हाऊस आहे हिंडण्याची फिरण्याची. तर एकाला जरी नसली ना तर हे होतं मी यांना म्हटलं आपण फिरायला जाऊ हे नाही आले तर हे होतं ना. त्याच्यामुळे दोघांना पण हाऊस पाहिजे. हाऊस असलं ना सगळ्या गोष्टी आपोआप होत्या. फक्त एक हे पाहिजे मनाचा उत्साह पाहिजे. बघा वातावरणात इकडं चालायचा जबरदस्त. इकडं सगळं हिरवळच आहे कारण सगळा पाण्याचा एरिया आहे. आणि आपण जिथं जाणार आहे आता रामेश्वर मंदिरामध्ये पण जाणार आहे आपण. तर ते कुठे आहे मी सकाळी बोललो त्याला ते मंदिर कुठे आहे ते याला आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही आलोय अकोल्यामध्ये. संगमनेर पासून अकोल्यापर्यंत प्रवास झालाय आमचा. आणि जरा इथं जास्तच गर्दी लागली अकोल्यामध्ये कारण आता 2-4 दिवसापासून म्हणते पाऊस इकडे कमी झालाय. कारण मित्राला मी फोन केला होता इकडल्या तर आता त्याची भेट घेणार आहे. इथं 5 मिनिटांनी जाणार आहे मी. त्याला विचारणार आहे की पाऊस म्हणजे कुठे कुठे लोकेशन छान आहे बघ इकडे. कारण आपल्याला इकडे जास्त आयडिया नाही त्याच्यामुळं. तर आता बघूया तो इथं स्टुडिओला असेल त्याच्यावाल्या. लईच गर्दी ना. स्पीडच कमी झालं गाडीचा डायरेक्ट. दमानीच ना